बैंक कर्मियों ने अपनी न्यायिक मांग को लेकर हड़ताल पुकारी। बैंक कर्मियों ने अपनी प्रमुख मांगों को लेकर 31 जनवरी से 1 जनवरी तक हड़ताल पुकारी है। 11, 12 और 13 मार्च को भी बैंक बंद रखा जाएगा। फिर भी मांग पूर्ण नहीं की जाती है तो 1 अप्रैल से फिर हड़ताल पुकारी जाएगी। आइए जानते हैं इस संदर्भ में बैंक कर्मियों की प्रतिक्रिया। 2017 पासून बँकांची वेज रिव्हिजन ड्यू आहे। आता 1.5 वर्षाचा कालावधी होत आला तरीही सरकारने किंवा आयबीएने यावर कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे आता आम्ही हा संपाचा मार्ग अपनावला आहे। आणि आम्ही पहिले प्रत्येक गोष्ट करून पाहिली, बोलून पाहिलं, सगळं करून पाहिलं, जेव्हा ते मानत नाही आहेत तेव्हा आम्ही मागे स्ट्राईक करण्याचं ठरवलं। आज आणि उद्या म्हणजे 31 आणि 1 आमची स्ट्राईक आहे। त्यानंतर 11, 12, 13 मार्चला स्ट्राईक आहे। जर तरी ते पूर्ण मान्य झालं नाही तेव्हा 1 एप्रिल पासून आमची इनडेफिनेट स्ट्राईक होईल। आणि आमच्या मानण्या फक्त थोड्याच आहे की जे आमचं वेज रिव्हिजन आहे ते तुम्ही वेळेवर करत नाही, एक आम्हाला पटेल आणि सर्वांना मिळेल असं एक वेज रिव्हिजन द्या। 5 दिवसाचा बँकिंग कालावधी पाहिजे। सगळे गव्हर्नमेंट ऑफिसर्स 5 डेज असतात, ज्यांना अल्टरनेट काही ऑप्शन्स नाही आहे। बँकेत अल्टरनेट चॅनल आहे, ATM आहे, इंटरनेट बँकिंग आहे। बँकेने सर्व सोयी सुविधा दिल्यानंतरही 5 दिवसाचा आम्हाला कालावधी देत नाही। जे लेडीज स्टाफ आहे त्यांना चाइल्ड केअर लीव नाही आहे। न्यू पेन्शन स्कीम आहे, न्यू पेन्शन स्कीम हे अनेक वार चर्चा करून सुद्धा सरकार मॅनेजमेंटमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही। 2017 आमचं वेज रिव्हिजन ड्यू होतं, वेळेवर अनेक फेऱ्या असून झाल्या असूनही त्या सरकार आमच्या मागण्यापर्यंत न्याय्य मागण्या आमच्या ज्या होत्या त्या आम्ही मागण्या सादर केल्या, पण सरकारने अडेल तत्वच्या धोरणामुळे आमच्या अनेक मागण्या आपल्या प्रलंबित राहिल्या आहेत। आणि त्यामुळे आज अपरिहार्यपणे आज आणि उद्या आम्हाला संप पुकारण्यात यावं लागलं। वेतन निर्धारण जो होता है 10वां बायपार्टाइट सेटलमेंट उसके लिए है, और सरकार ने हमको सिर्फ 2% का इंक्रीज दिया था, हमारी मांग 20% की है, और उन्होंने फिर 12.5 फिर 13% तक की मान लिया, लेकिन उसमें भी संभ्रम था। इसलिए हमारी जो है 1/11/2017 से हमारा वेतन निर्धारण तय है, लेकिन अभी तक नहीं हुआ है, 2 साल से ज़्यादा हो गए।